की भारतीय जनता पार्टीचेच लोक बरेचसे कागदपत्र पुरवत राहतात, परंतु आम्ही आमची शिकार स्वतः करतो, आम्ही अशी मेलेल्या शिकारीवर झडप मारणाऱ्यांपैकी नाही आहोत. गिरीश महाजन जे म्हणत असतील की हवेत बोलू नये आणि खरंच कागदपत्र असतील तर, गिरीश महाजन साहेबांना मी ही सगळी कागदं दाखवली पाहिजेत. हा जो मोठाच्या मोठा गठ्ठा आहे हा भाजपच्या लोकांनी पाठवलेला गठ्ठा आहे. म्हणजे हे गिरीश महाजनजींना ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे की तुमच्या माणसांनी कुठून कुठून कशी कशी कागदं पाठवलेली आहे. एवढा मोठा राजकीय वरद हस्त असल्याशिवाय 100 कोटीपर्यंतचा जवळपास तो स्कॅम, हा स्कॅम इतक्या सहजासहजी होणे शक्य नाही. गायत्री सोनवणे यांनी बरीचशी मेहनत घेतली आणि त्यांच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आमच्याही लक्षात आल्या, म्हणून त्या इथे आहेत. खरं तर विषयाला बऱ्यापैकी काल चर्चा झालेली होती, परंतु काल जो विषय झाला तो मला असं वाटतं की दिव्य मराठीच्या सौजन्याने काही विषय मांडण्यात आलेले होते. त्यातली एक महत्त्वाची माहिती, हां, बोलण्याच्या आधी हे सांगितलं पाहिजे की मी मागे असं म्हटलं की भारतीय जनता पार्टीचेच लोक बरेचसे कागदपत्र पुरवत राहतात, परंतु आम्ही आमची शिकार स्वतः करतो, आम्ही अशी मेलेल्या शिकारीवर झडप मारणाऱ्यांपैकी नाही आहोत. यावर गिरीश महाजन जी हे फार अगदी तोऱ्यात म्हणाले की असं काही असेल तर ते सुषमाताईंनी दाखवावं, सांगावं आम्हाला की काही कागदपत्र त्यांच्याकडे असतील तर, हवेत त्यांनी बोलू नये. पण जर मग गिरीश महाजन जी म्हणत असतील की हवेत बोलू नये आणि खरंच कागदपत्र असतील तर, गिरीश महाजन साहेबांना मी ही सगळी कागदं दाखवली पाहिजेत. हा जो मोठाच्या मोठा गठ्ठा आहे हा भाजपच्या लोकांनी पाठवलेला गठ्ठा आहे आणि याच्यात अनेक जणांच्या कुंडले आहेत. ह्या एपिसोड एपिसोड करून येतील. आत्तासुद्धा माझ्या मनामध्ये अनेक म्हणजे गोंधळ आहे की मी याच्यातला कोणता एपिसोड घ्यावा, म्हणजे मी मागाटणेचा एक एपिसोड घ्यावा का, माझ्याकडे मागाटणे विधानसभा मतदारसंघाचा एक एपिसोड आहे, माझ्याकडे नवी मुंबईचा पण एक एपिसोड आलेला आहे, माझ्याकडे धाराशिव मतदारसंघाचा पण एक एपिसोड आहे. म्हणजे हे गिरीश महाजनजींना ऑन कॅमेरा सांगितलं पाहिजे की तुमच्या माणसांनी कुठून कुठून कशी कशी कागदं पाठवलेली आहे, माहिती असलं पाहिजे त्यांना. परंतु मला असं वाटतं की मी पुन्हा सांगते की त्यांनी दिलेल्या डॉक्युमेंटवर आम्हाला आधारित आमचं काही कामच करायचं नाही आहे. कारण तुम्ही सांगितलं म्हणून आमच्या लक्षात आलं अशी काही सांगायची गरज नाही. आमच्याकडे एवढी आमची स्वतःची टीम आहे की आम्ही स्वतः त्याची पडताळणी करू, माहिती घेऊ आणि उगाचच राजकारणासाठी राजकारण न करता खऱ्या अर्थानं जर कुणाला त्याच्याने त्रास होत असेल, शोषण होत असेल, तर आणि तरच त्याच्यावर बोलावं अशी आमची अपेक्षा आहे आणि आम्ही त्यानुसार मांडणी करण्याचा प्रयत्न करतो आहे. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की काल खडसे साहेबांनी एक मुद्दा अधिवेशनामध्ये मांडला आणि तो मुद्दा होता मिड डे मील स्कीमच्या संदर्भाने. परंतु त्याच्या आधी म्हणजे पूर्ण जरा स्टोरी आपल्याला सांगितली पाहिजे. महाराष्ट्र शासन व कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांच्यासाठी अटल योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजन योजना चालवली जाते आणि या मध्यान्ह भोजन योजनेच्या अंतर्गत अनेक ठिकाणी बांधकाम कामगारांना काही अन्न पुरवलं जातं किंवा दुपारचं जेवण दिलं जातं. जनरली कुठल्याही जिल्ह्यामध्ये गेलो तर हार्डली 2500 ते 3000 असे कामगार आढळत नाहीत की जे दुपारचं जेवण घेत आहेत. कारण कंपन्यांमधून काम करणारे जे कामगार आहेत ते शक्यतो स्वतःचे डबे स्वतः कॅरी करतात. आता या सगळ्यांच्यामध्ये माझ्याकडे मी जी माहिती आपल्याला देत आहे ही विशेषतः जळगाव जिल्ह्याची माहिती आहे. गुलाबराव पाटील आमचे चांगले भाऊ आहेत आणि त्यांच्यावर जीव आहे आमचा, त्यामुळे गुलाब पाटलांच्या जिल्ह्यामध्ये काय चालू आहे. 20 फेब्रुवारी 2023 गायत्री सोनवणे यांनी एक माहिती मागवली होती. ती माहिती त्यांनी अशी मागवली होती की बाबा जळगाव जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र शासन व कामगार कल्याणकारी मंडळ बांधकाम कामगारांसाठी अटल योजनेअंतर्गत मध्यान्ह भोजनची जी यादी आहे ती यादी आम्हाला मिळेल का, किती लाभार्थ्यांना तुम्ही जेवण देता, जरा आम्हाला ती यादी द्यावी. यावर 8 मार्च 2023 त्यांनी उत्तर दिलं आणि सांगितलं की लमसम 35 ते 40 हजार. त्यांनी एक्झॅक्ट आकडा सांगितला नाही, ते म्हणतात की 35 ते 40 हजार. कुठल्याही जिल्ह्यामध्ये 35 ते 40 हजार असे कामगार जेवण करत नाहीत, पण त्यांनी तो आकडा सांगितला. याच्यावर एक दुसरी माहिती मागवली गेली 9 मार्च 2023, ज्यात असं म्हटलं की शासनामार्फत अशी कोणती संस्था आहे ज्या संस्थेला हे टेंडर दिलं जातं आणि त्या अंतर्गत तुम्ही त्यांनी किती बिलं सादर केली आणि तुम्ही त्यांना किती बिलं दिली आहेत याची जरा आम्हाला माहिती द्यावी,
की सादर झालेली बिलं आणि अदा केलेली बिलं, यावर त्यांनी 30 मे 2023 उत्तर दिले आणि 30 मेला उत्तर देताना साधारणतः मार्च एप्रिलपर्यंतची माहिती त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिली. यातली माहिती इतकी इंटरेस्टिंग आहे, 14 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर म्हणजे फक्त 15 दिवस, 15 दिवसांच्या मध्यान्न भोजन योजनेचा जो खर्च त्यांनी सांगितला आहे, हा खर्च आहे साधारणतः 58,64,77 रुपये. त्याचे पेपर आपल्याला मी देईन. 58,64,77 रुपये हे 15 दिवसांचं बिल आहे. आता आपण असं गृहीत धरू की असेल बाबा तेवढं बिल, मग पुढच्या महिन्यात जर संपूर्ण 30 दिवसाचं बिल धरायचं असेल तर 58 लाखाचे दुप्पट धरावे लाखतील, कदाचित 1,16,00,000 बिल होणं अपेक्षित आहे. पण 1 ऑक्टोबर ते 31 ऑक्टोबरमध्ये दुसरं बिल जे काढलंय ते 2,87,08,54 रुपयांचं, म्हणजे डायरेक्ट हे तिप्पट चौपट बिल निघाले. मग बरं ठीक आहे बाबा, ते म्हणाले की संख्या वाढली. अच्छा ठीक आहे, संख्या वाढली समजू शकतो आम्ही, वाढली असेल. 40,000 कदाचित 60,000 झाले असतील, कदाचित गुलाब पाटील इतके कार्यक्षम आहेत की त्यांच्या मतदारसंघामध्ये सगळे बिचारे वेठबिगारच कामगार आहेत आणि कुणी धंदेवाईक उरलाच नाही बिझनेसमन, असं एका वेळासाठी आपण गृहीत धरूया. पुढे त्यांनी सप्टेंबरच्या तुलनेत ऑक्टोबरला संख्या वाढली म्हणताना नोव्हेंबरची संख्या जर ते ऑक्टोबरमध्ये सांगतात की 2,47,48,54 रुपये इतकं बिल आहे 1 नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबर, त्याच्या पुढचा महिना किती सांगतात ते, तर तेवढाच आकडा नाही ठेवत. त्याच्या पुढचा आकडा होतो 3,13,58,000. 3,13,58,064 रुपये एवढा खर्च नोव्हेंबर महिन्यामध्ये. डिसेंबर महिन्यात किती खर्च, तर पुन्हा अजून खर्च वाढतो, तो होतो 4,53,34,292 रुपये. आता नेमकं कशाचा भाव वाढवलाय, कशासाठी वाढवलंय, काय झालंय ते काही आम्हाला काही कळायला मार्ग नाही. 1 जानेवारी ते 31 जानेवारी, मग डिसेंबरच्या पुढे आपण पुन्हा बघायला जातो तर किती वाढलं असेल. आश्चर्यकारक आहे, डिसेंबरमध्ये जी रक्कम 3,13,00,000 आहे तीच रक्कम जानेवारीमध्ये मात्र 6,96,47,000 म्हणजे जवळजवळ 7 कोटीच्या घरात जाते. दुपटीने सुद्धा ती, दुप्पटपेक्षा पण जास्त ती रक्कम होते. 1 फेब्रुवारी ते 8 फेब्रुवारीमध्ये पुन्हा किती, तर 7,99,00,000, म्हणजे कदाचित 1,00,000 टॅक्ससाठी वाचवलेला असू शकतो, डायरेक्ट 8 कोटीपर्यंत ती रक्कम जाते. त्याच्यानंतरचा जो भाग आहे, जो पुढच्या 2 महिन्यांचा आहे, तो काल खडसे साहेबांनी मांडला, जो सभागृहात मांडला होता, तो दिव्य मराठीची माहिती, जे दिव्य मराठीने माहिती मागवली होती त्याच्यामध्ये 2 महिन्यांचं बिल त्यांनी काढलं. बघा, आधीच्या 4 महिन्यांचं बिल हे 5 महिन्यांचं बिल त्यांनी 25 कोटी काढलं, पुढच्या फक्त 2 महिन्यांचं बिल त्यांनी 25,26,62,558 रुपये एवढं बिल काढलं. आता ही एवढी सगळी बिलं ज्या वेळेला काढताहेत तर याचे नेमके लाभार्थी कोण ते तरी कळले पाहिजेत. किती लोकांना लाभ मिळतो, खरंच त्यांना लाभ मिळतो का? म्हणून मग आम्ही ती माहिती मागवायचा प्रयत्न केला. आयुक्त बिरादार नावाचे अधिकारी आहेत, काल अधिकाऱ्यांच्या चौकशीचे मला वाटते मागणी मंत्री महोदयांनी आम्ही चौकशी करू असं काहीतरी म्हटलंय, पण ते तितकं पुरेसं नाही आहे, कारण अधिकारी इतक्या सहजासहजी हे काम करतील या असं वाटत नाही. एवढा मोठा राजकीय वरद हस्त असल्याशिवाय 100 कोटीपर्यंतचा जवळपास तो स्कॅम, हा स्कॅम इतक्या सहजासहजी होणे शक्य नाही. या सगळ्यांमध्ये आयुक्तांना माहिती मागितली की तुम्ही आम्हाला जरा यादी द्याल का आणि किती जेवण आहे, किती दराने देता ते जरा माहिती द्याल का. त्यावर आयुक्त असं सांगतात की आम्हाला अशी माहिती आमच्याकडे नाही. मग आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहितो आणि मग जिल्हाधिकारी ज्यावेळेला आयुक्तांना सांगतात त्यावेळेला तेच आयुक्त आम्हाला माहिती देतात, पण ते आयुक्त माहिती देताना जी माहिती सांगतात त्याच्यातले जवळपास ज्या लाभार्थींची माझ्याकडे संख्या आहे आणि ज्या कंत्राटदारांची नावं आहेत, हे फारच सगळं मजेशीर की कामगारांची यादी कशी दाखवली जाते, काय पद्धतीने आयुक्तांनी कामगारांची यादी दिली, तर आयुक्तांकडे अशी कामगारांची यादी नाही आहे. आयुक्तांनी एका गावाला फोन केला, तलाठ्याला फोन केला, ग्रामसेवकाला फोन केला, कुठल्या तरी बिल्डरला फोन केला,
कुठल्या तरी काम चालू असणाऱ्या तुटपुंज्या ठेकेदाराला फोन केला आणि तुझ्याकडे असणारी यादी पाठव, तुझ्याकडे असणारी यादी पाठव. आणि अशा प्रकारे समजा आता हे अरिहंत कन्स्ट्रक्शन आहे, अजून एक कुठल्या तरी गावचं हे अनेक्स्चर आहे, हे महाराष्ट्र पॉवर जनरेशन कंपनी आहे, त्यानंतर पॉवर मेक आहे, त्यानंतर पहारपूर कुलिंग टॉवर्स लिमिटेड, भोलासिंग जयप्रकाश कन्स्ट्रक्शन लिमिटेड, अल्फा पॉवर इंजिनिअरिंग सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, श्रेया अनिश शाह हे काय आहे त्यांचं त्यांनाच माहिती, त्यानंतर पुन्हा अरिहंत कन्स्ट्रक्शन, हर्षल गायकवाड इंजिनियर अँड कॉन्ट्रॅक्टर, याच्यामध्ये पुन्हा त्यांनी ABL कन्स्ट्रक्शन, सैनी कन्स्ट्रक्शन, ब्रह्मांड नायक कन्स्ट्रक्शन, राधाकृष्ण कन्स्ट्रक्शन, ओम बिल्डिंग कन्स्ट्रक्शन, रिद्धी कन्स्ट्रक्शन, ओम साई सेंटिंग वॅक्स, मोरिया एंटरप्राइजेस, इन्फ्रास्ट्रक्चर गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर, नयनतारा डेव्हलपर्स, मोरिया एंटरप्राइजेस, नशिराबाद नगर परिषद आणि वाघ कन्स्ट्रक्शन. अजून खूप यादी आहे मोठी. याच्या ज्या ज्या कामगारांची त्यांनी नावं दिली आणि त्यांचे मोबाईल नंबर दिले, या सगळ्या मोबाईल नंबरवरती आम्ही फोन करायचा प्रयत्न केला आणि मी त्यांना विचारलं की अरे तुम्ही कामगार आहात, तुम्हाला जेवण मिळतं का? आम्ही कामगार कार्यालयातनं बोलत आहोत, आपल्याला व्यवस्थित जेवण मिळतं का? तर त्यातनं उत्तर असे येतात, केम छो काय छो, हम गुजरात में है, हम कर्नाटक में है, हम महाराष्ट्र में रहतेच नाही है. अरे तर मग ही सगळी नावं कुणाची आहेत? मग हे सगळे लाभार्थी कोण आहेत? बरं, यांचं जे बजेट आहे त्या बजेटचं मी एक ॲक्च्युअल प्लेट काय आहे ती प्लेट सिस्टीम काढायचा प्रयत्न केला. ती प्लेट सिस्टीम जी सांगितली जाते ती 67 रुपये 70 पैसे समथिंग आहे. इकडे शिवभोजन थाळी जी आहे ती 10 रुपयात मिळते, रुचकर भात भाजी पोळी चटणी 10 रुपयात शिवभोजन मिळतं. कामगारांना असं कोणतं जेवण देतात की ज्याच्यात 67 रुपयाची थाळी असते? बरं, 67 रुपयाच्या थाळीचं जेवण बघितलं तर फार तर कधीतरी ते खिचडी देतात किंवा फार तर अतिशय निकृष्ट दर्जाची चपाती आणि काहीतरी वरण भाजी काहीतरी ते देतात, ह्याच्या पलीकडे काही नाही. बरं, मग ह्याच्या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन खरंच तेवढ्या लोकांचं जेवण बनतं का? ही जी कंपनी आहे ही कंपनी कुणाची आहे? तर ही कंपनी इंडो अलाइड प्रोटीन फूड प्रायव्हेट लिमिटेड कंपनी अशी काहीतरी आहे. इंडो अलाइड ही कंपनी गेली अनेक वर्षापासून काम करते. यांचं काहीतरी हळदीचं उत्पादन आहे, बऱ्याच ठिकाणी यांची नावं आहेत. याचं जेव्हा आम्ही वेबसाईटवरून काही माहिती काढायचा प्रयत्न करतो त्यात आम्हाला काही नावं सापडतात. त्याच्यामध्ये एक शंकर जाधव नाव सापडतं, एक शिशिर सावंत नाव सापडतं. शिशिर सावंत कोण आहेत? कदाचित तुम्हाला त्या लिंक्स चांगल्या माहिती असतील. दुरून दुरून आम्ही शोधायचा प्रयत्न केला तेव्हा एक विवेक जाधव नावाचं दादरचं एक नाव तेही सापडतं. ते विवेक जाधव कोण आहेत मला माहिती नाही, पण सद्गृस्त असावेत बिचारे, अन्नदानाचं काम आहे. आता ही एवढी सगळी जी नावं आहेत ही नावं, मागे एक चिक्की घोटाळा झाला होता त्यातली काही नावं जर बघितली, जरंडेश्वर साखर कारखान्यामधली काही नावं बघितली, ही आत्ताची नावं बघितली, तर जवळपास याच्यात सिमिलॅरिटी फार काही सापडते असं मला त्याही खोलत जायचं नाही. मुळात गोरगरिबांना अन्न मिळतं का याचा जरा आम्ही विचार केला की खरंच हे 35-40 हजार लोकांचं जेवण म्हणतात. 40 हजार लोकांचं जेवण म्हणजे किमान एक 5-50 मोबाईल व्हॅनमध्ये ते जेवण द्यावं लागेल. पण ते जेवण कसं दिलं जातं दादा, एक आपण व्हिडिओ दाखवूया का? मुळात ती कंपनी आणि त्या कंपनीचा बोर्ड काय आहे, ते काय पद्धतीने काम करतात, याचं काही स्टिंग केलेले आहेत. एक मिनिट, आवाजाचं जरा इश्यू आहे, आवाजाचा प्रॉब्लेम आहे का? मगाशी बरा होता.
स्पीकर, महाराष्ट्र भोजन योजनेचा बोर्ड आहे आणि बोर्डच्या बाजूला एका टेम्पोला गायत्रीताई विचारत आहेत की तुम्ही कोणत्या भागामध्ये जेवण द्यायला जाणार आहात, तुमच्याकडे लाभार्थी भोजन या किचनमध्ये केलेली आहे. येथील महाराष्ट्र शासन कामगार महाराष्ट्र इमारतने इतर बांधकाम कामगार मुंबई मध्यान्ह भोजन योजना आनंद उद्याचा अशा पद्धतीने बोर्ड लागलेला आहे. जेव्हा की हा ठिकाणी प्रायव्हेट कंपनीला दिला गेलेला आहे. शासनाच्या अंतर्गत प्रायव्हेट कंपनीचं नाव लिहून असलं पाहिजे, मात्र खुलेआम पद्धतीने इथे शासनाच्या याचा उपयोग केला जातो आहे आणि इथून कुठलीही माहिती मिळवण्यासाठी टाळाटाळ केली जाते. साहेब तिथे माझा व्हिडिओ किंवा फोटो काढत आहे जे त्यांच्या गाडीवर आहे. नाही काढा ना काढण्यासाठी काय आणि प्रत्येक गाडीमध्ये जसं नॉमिनल फक्त मोजून मोजून काहीतरी 15-20 पोळ्या ठेवल्या जात आहे. आता हे 35-40 हजार लोकांचं जेवण कोणत्या भागात नेत आहेत हा भाग खरं तर माहिती असला पाहिजे, पण तो भाग किंवा ती यादी किंवा लाभार्थींचं नाव यासतलं काहीही ड्रायव्हरकडे नाही आहे. एक दुसरी स्लाइड आम्ही आपल्याला दाखवतो. जेव्हा की आम्ही आता व्हिडिओ घेतलेला आहे, सगळे डबे अर्धवट आहे, काही डबे तर पूर्ण अर्धवट आहे. एका वेळी आता मी बरेच जेवण आणि आता घेतले थोडं पुढे करा त्याला, म्हणजे त्या ड्रायव्हरला विचारण्याचा कामगार खाली 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 वाटप. हा हे 35-40 हजार लोकांचं जेवण आहे. डबे शोला ठेवले जातात, शोला डबे ठेवायचे, डबे दाखवायचे, सीसीटीव्हीच्या एरियातनं गाडी फिरवायची आणि त्याच्यामध्ये जेवण किती लोकांपर्यंत
हे असे अनेक व्हिडिओ आणि अनेक तुम्हाला डॉक्युमेंट दाखवले जाऊ शकतील. आता याच्यात महत्त्वाचं असं आहे की महाराष्ट्रातले आत्तापर्यंतचे मिड डे मील स्कीम जी आहे, मग ती शालेय मध्यान्ह भोजन असेल योजना असेल, ती कामगारांची भोजन योजना असेल किंवा ती अजून कोणाची असेल, याच्यामध्ये आत्तापर्यंत ज्यांना टेंडर मिळतात ती काही ठराविक माणसं असतात आणि त्या ठराविक लोकांनाच टेंडर दिलं जातं. का दिलं जातं त्यांना माहिती, कदाचित ते जास्त चांगले लोक असतील असं त्यांना असेल. लेबर मिड डे मील होल स्टेट डन बाय 3 कंपनीज, ओनली 3 कंपनीज. एक इंडो अलाइड कंपनी, हे आत्ता जे काम आहे जे जळगावला दिलेलं आहे ते इंडो अलाइड, याच्यामध्ये पश्चिम महाराष्ट्र तू बघ, विदर्भ मी बघतो, मराठवाडा मी बघतो, अशा पद्धतीने आपण सगळे भाऊ भाऊ आणि सगळे मिळून खाऊ असं सगळं. खरं म्हणजे किरीट भाऊंना हे सगळं का दिसलं नाही मला कळतच नाही आहे. कदाचित ते वेगळ्या कामात बिझी असू शकतात, असेल हरकत नाही. परंतु ज्या 3 कंपनीज आल्या त्याच्यामध्ये एक इंडो अलाइड कंपनी, दुसरी गुनिया कमर्शियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आणि तिसरी परसमल पगारिया अँड कंपनी. आता हे परसमल पगारियामधली अनेक नावं मला माहिती आहेत, परंतु मला आता त्याच्यावरती फार जायचं नाही आहे. कारण माझी विनंती असेल मीडियाला आणि आज आम्ही अधिवेशनात आमच्या पक्षाकडूनही हा मुद्दा आम्ही उचलू की याच्यातली जी अनेक नावं आहेत ते कोणाचे लागेबांधे आहेत, कोणाच्या जवळचे आहेत, हे कोणकोण माणसं आहेत. म्हणजे पक्ष फोडाफोडीच्या नादात कदाचित त्यांच्या लक्षात नसेल, समजू शकते मी. परंतु जळगावचं जे आहे हे जळगावचं काम देताना त्यांनी गुनिया कमर्शियलकडे काही काम आहे, काही इंडो लाईटकडे आहे आणि याच्यातले कागदावर दाखवले जाणारे आकडे हे अत्यंत वेगळे, प्रत्यक्षातले आकडे अत्यंत वेगळे. याच्यामध्ये बोलायला कोणीच प्रश्न विचारू त्यांना शकत नाही. प्रश्न विचारणार कुणाला आम्ही? गव्हर्नमेंट त्यांचं, पोलीस खातं त्यांचं, तपास यंत्रणा त्यांची आणि एखाद्या वेळेला कधी एखाद्या केंद्रातल्या अधिकाऱ्याने फार काळजीने काही करायचं जरी म्हटलं तरी आपल्याला माहिती आहे की नवी मुंबईच्या पॅराडाईज ग्रुपमध्ये काय झालं आणि काय नाही ते. सेंट्रल गव्हर्नमेंटचा ऑफिसर रेट टाकायला येतो 5 जून ते 9 जूनच्या दरम्यान, तो रेट टाकण्याचा प्रयत्न करतो, पण नेमकं त्याच वेळेला स्टेट गव्हर्नमेंटचा अधिकारी ती रेट थांबवायचा प्रयत्न करतो आणि पॅराडाईज ग्रुपच्या माणसाला मग अचानकच एकदम त्याला कम्फर्ट केलं जातं. कालपर्यंत लोअर मिडल क्लासमधला माणूस अचानक एवढा कसा काय अब्जाधीश होतो याच्यावरही कोणी प्रश्न विचारत नाही. असे अनेक मुद्दे मी हे का सांगते सगळं, कारण गिरीश महाजन म्हणाले की तुम्ही हवेत बोलताय. तर गिरीशजी, मी अजिबात हवेत बोलत नाही आहे, तुम्ही फक्त, मी तुमच्या विश पुऱ्या करत जाईल. गिरीशजी, तुम्ही फक्त जिल्हा सांगायचा की या जिल्ह्यातलं काय आहे आणि मी त्या जिल्ह्यातला एपिसोड तुमच्यासमोर सादर करायचा. तुम्ही सांगायचं या 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 माणसाबद्दल काय आहे, मी तुमची विश पुरी करायची आणि तुमची विश पूर्ण करताना त्यात तुमचीच माणसं कशी त्याला मातीत घालण्यासाठी, म्हणजे कुणाला, शिंदे गटाच्या लोकांना बदनाम करण्यासाठी किंवा त्यांचं नुकसान करण्यासाठी किंवा त्यांना अडचणीत आणण्यासाठी भाजपचीच लोकं कशी तत्परतेनं काम करतात हे सुद्धा आम्ही असं स्टिंगमधनं सांगू शकतो बरं का. त्यामुळे गिरीशजी, तुम्ही याच्या पुढेही बोलताना बघा, जरा लक्ष करा. गुलाब पाटील आणि त्या, म्हणजे पालकमंत्री ते आहेत म्हणून गुलाब पाटलांचं नाव घ्यावं लागते आणि गिरीश महाजनांचा जिल्हा आहे म्हणून मी त्यांचं नाव घेते, अदरवाईज मला इतरही नावं घेता आली असती. मी म्हटलं की माझ्याकडे पुढच्यासाठीचा एक एपिसोड आहे, मी जाणीवपूर्वक हा एपिसोड आत्ता घेत नाही आहे कारण लक्षवेधीमध्ये हा विषय यावेळेला येईल की नाही त्यामुळे मला तो डिस्क्लोज करायची इच्छा नाही आहे. पण माझ्याकडे आत्ता असणारा जो एपिसोड आहे, जो पुन्हा घ्यायचा आहे मला, हा एपिसोड माघाटणे विधानसभा मतदारसंघाचा आहे. बघा, माघाटणे बोरिवली दहिसरमध्ये कुणाची प्रॉपर्टी आहे का, कुणी तिथे संबंधित आहे का, अलर्ट करते फार तर मी. अजूनही काही, म्हणजे तुम्हाला अजून काही खाडाखोड करता येत असेल तर करा खाडाखोड, कारण या कागदपत्रांमध्ये तरी खूप खाडाखोड केलेली आहे, खूप काही गोष्टी तुम्ही करून ठेवलेल्या आहेत त्याही मला सांगता येतील. पण तुर्तास कालचा विषय कंटिन्यू करण्याच्यासाठी आमची माध्यमांना फार प्रामाणिकपणे विनंती असेल, 100 कोटीचा घोटाळा जिथे गोरगरिबांच्या तोंडचा घास काढून घेतल्यासाठी केला जातो, जे लोक इतरांना भ्रष्टाचारी म्हणतात, इतरांना गैरमार्गाने काम करणारा म्हणतात, त्याच सगळ्या लोकांनी गरिबांच्या तोंडचा घास पळवण्यासाठीचे तब्बल गरिबांच्या नावावर 100 कोटी रुपये लुटावे ही बाब गंभीर आहे. यामध्ये असणारी इंडो अलाइड कंपनी असेल किंवा गुनिया असेल किंवा परसमल पगारिया असेल,
या तीनही कंपन्या, या तीन कंपन्यांच्या लिंक आणि या सगळी माहिती याच्यावरती आवाज उठवावा. माध्यम प्रतिनिधीसुद्धा माणसंच असतात आणि आपलीसुद्धा बांधिलकी असते, त्यामुळे आपणही आम्हाला मदत कराल अशी आमची अपेक्षा आहे. बाकी सभागृहामध्ये हा विषय चर्चेला येईल आणि तो मांडला जाईल. थँक्यू. आपण विचारू शकता. कल्पना न केलेली बरी अशी परिस्थिती आहे, कारण जर एका जिल्ह्यामध्ये 2 महिन्याची आकडेवारी 25 कोटी अशी सांगितली जाते, मजेशीर असं की आयुक्त म्हणतात की आम्ही रात्रीच्या भोजनाचा दर लावलेला आहे त्याच्यामध्ये, रात्रीच्या भोजनाला कामगार थांबतच नाही. मुंबईसारख्या ठिकाणी रात्रीचं मेट्रोचं वगैरे काम होऊ शकतं, कारण दिवसा काम करता येत नाही म्हणून, परंतु जळगावसारख्या ग्रामीण भागामध्ये रात्रीला काम करणारा कामगार असण्याचं काहीच कारण नाही आहे. म्हणजे ही रक्कम दुप्पट दाखवली जाते हे क्लिअर आहे. यामध्ये कुठल्याही प्रकारचं कसलंही सुपरविजन नाही आहे. आणि जर 100 कोटीचा स्कॅम एका जिल्ह्याचा असू शकतो तर 35 जिल्ह्यांमधनं किती असेल. आणि विशेष म्हणजे मी याच्याकडे पुन्हा एकदा लक्ष वेधू इच्छिते की सगळ्या जिल्ह्यांना टेंडर देणाऱ्या 3च कंपन्या आहेत आणि या 3 कंपन्यांची म्हणजे गंगोत्री जमनोत्री कुणाकडे जाते, मामू उपमामू अजून कोणी असेल तर ते आपण शोधून काढावं.